ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। डीके बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने भीमयोद्धा दशरथ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरामध्ये सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक नारायण बनसोडे, बहुजन पार्टीचे संजीव सदाफुले, जनार्दन शिंदे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, गौतम कसबे, राजकुमार पाटील, राजाभाऊ काकडे, धीरज माने, सत्यजित वाघमारे आदी जण उपस्थित होते। सामाजिक संस्थेच्या वतीनं आज डीके ग्रुपचे संस्थापक दशरथजी कसबे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। या रक्तदान शिबिरमध्ये जवळपास 500 लोकांची नोंद झाली। मी जवळपास ह्या भागातून 16-17 वर्ष झालं मी आमदार आहे। त्याच्या अगोदरपासून मी या सामाजिक संस्थेच्या अनेक कार्यक्रमाला मी येत असतो। वर्षभरात अनेक कार्यक्रम या संस्थेच्या वतीनं दशरथजी कसबे असू दे, गौतमजी कसबे असू दे, या सगळ्यांनी व त्यांच्या सगळ्या ज्या सामाजिक संस्थेचे सगळे सदस्य आहेत ह्या त्यांच्यामार्फत वर्षभर कार्यक्रम होत असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामुदायिक विवाह असू द्या, गोरगरिबांना साड्या वाटप असू दे, गरीब मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी वह्या पुस्तकं वाटप व शाळेच्या फीमध्येही त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे। जेव्हा जेव्हा आपल्या भागातल्या लोकांना अडीअडचणी कुठल्याही अडीअडचण भागू दे त्यावेळी ते अहोरात्र त्या परिश्रम करून त्यांनी त्यांच्या मदतीला जाऊन जाणारा असं एक ग्रुप आहे। आणि त्यांचे दशरथजी आणि गौतमजी कसबे यांच्यामार्फत एक चांगल्या प्रकारचं या संसार गरीब वस्तीमध्ये काम करत असताना मी त्याचा साक्षीदार आहे। कारण मी गेले 15-20 वर्ष झालं या कार्यक्रमाला येत असतो आणि आजच्या या वाढदिवसाच्या त्यांच्या निमित्तानं येणाऱ्या 10 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्तानं आज आपण बघतोय आता सध्याला कोविड महामारी असू द्या, डेंग्यू असू द्या, अनेक साथी आता सातत्यानं आपल्याला गेले 1.5 वर्ष झालं सातत्यानं चालू आहे। या साथीमध्ये लोकांना अन्नधान्य वाटप असू द्या किंवा त्यांना दवाखान्याला घेऊन जाणं किंवा त्यांना जे काही मदत लागणं ही मदत केलेली आहे। आणि या साथीमध्ये आता सध्याला रक्ताची फार मोठी गरज आहे, त्या गरजेचं ते गरज ओळखून त्यांनी आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यांना शुभेच्छा देतो, येणाऱ्या 10 तारखेचा त्यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं असंच त्यांना उदंड आयुष्य लागो, त्यांचं सामाजिक काम असू द्या किंवा राजकीय काम असू द्या ते भरभराटी जावो। मी पण गेले 15-20 वर्ष झालं मी बघितलो कुठल्या राजकारणात त्यांनी सक्रिय असं त्यांनी भाग घेतलं नाही आणि कुठल्या पक्षाचं असं नाही आहे, सगळ्या पक्षाला सोबत घेऊन जाणारं त्यांचं एक प्रकारचं एक ज्या सामाजिक कामं करत असतात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं त्यांचं एक आवड आहे। त्या आवडीप्रमाणे सगळ्यांना जवळ करणं, माणसाला जोडणं हाच त्यांचा छंद आहे आणि याला त्यांनी खरंच या सगळ्या गोष्टीला त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे माझे मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुकुंदनगर जैन उत्सव मंडळ तथागत बुधवार समितीच्या मार्गदर्शनाखाली माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि ह्या कार्यक्रमाला प्रमुख असते म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक तसेच मला वेळोवेळी चांगला सल्ला देणारे मार्गदर्शन करणारे माझे मोठे बंधू आदरणीय बहुजन समाज पार्टीचे सर्वासर्वे संजीव सदाफुले साहेब तसेच ज्यांच्या मी तालमीत तयार झालो माझे गुरुवर व आमच्या गल्लीतले ज्येष्ठ नागरिक आदरणीय काका जनार्दन शिंदे साहेब तसेच ह्या कार्यक्रमाला अभ्यासू आणि माझे नगरसेवक आदरणीय जगदीशजी पाटील साहेब, संजयजी कोळी, राजू पाटील, महानगरपालिका पक्षनेते शिवानंदजी पाटील साहेब, राजू काकडे, नारायणजी बनसोडे ह्या सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। त्याची गरज कितपत
सर्वांना पडणार आहे. रक्त हे एक अशी वस्तू आहे की आपण एकमेकांचा जीव वाचवू शकतो. माझं ब्लड तुम्हाला, तुमचं ब्लड मला, एकमेकांना देऊन आपण एकमेकांचा जीव वाचवण्याचं काम रक्ताच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती करत असतो. म्हणून माझ्या वाढीची सुरुवात आज रक्तदानाच्या पवित्र कार्यक्रमानं. आज माझ्या तथागत बुद्धिवाद समितीचे अध्यक्ष धीरजी माने व मंडळाचे अध्यक्ष सत्यजी खंडू वाघमारे, माझे लहान भाऊ गौतम कसबे याने हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल ह्या ठिकाणी जे रक्तदाते उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आपण जे रक्तदानास करत आहात, तुमच्या रक्तापासून कोणाचा तरी प्राण वाचणार आहे, त्याचा खूप मोठा आशीर्वाद या रक्तदात्याला मिळणार आहे. आणि तुम्ही हे कार्य केल्याने तुम्ही तर सुखी राहणारच आहात, पण समोरचा देखील व्यक्ती सुखी राहणार आहे. तेव्हा प्रत्येकाला विनंती करतो की आपण जास्तीत ब्लड डोनेशन करावं. आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात मी स्वतः डीके मागासवर्गीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष दशरथजी कसबे, मी स्टार्टला रक्तदान केलो, नंतर मी कार्यकर्त्यांना करायला सांगितलं. तेव्हा मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आल्याबद्दल. जय भीम, जय भाई.